लघुपटाच्या माध्यमातून देशाला ऑस्कर पुरस्कार मिळू शकतो असा विश्वास ऑस्कर पुरस्काराचे निरीक्षक उज्ज्वल निरगुडकर यांनी व्यक्त केला आहे. आम्ही पुणेकरांनी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित केलेल्या 9व्या पुणे लघुपट महोत्सवाचं उद्घाटन उज्ज्वल निरगुडकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. ऑस्कर पुरस्कारांमध्ये आपण केवळ विदेशी चित्रपट विभागावरच लक्ष देत असतो, परंतु ऑस्कर पुरस्कारांमध्ये असलेल्या 4 इतर विभागांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत यावेळी निरगुडकरांनी व्यक्त केलंय. 9व्या पुणे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी मी आज पुण्यात आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने हेमंत जाधव आणि समीर देसाई त्याचप्रमाणे मराठी चित्रपट परिवारच्या वतीने श्री योगेश बारसकर यांनी केलेला आहे. त्यांनी हा खूप छान उपक्रम आयोजित केलेला आहे आणि गेली 9 वर्ष हा चालू आहे याचा मला खरंच आनंद आहे. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की जेव्हा ऑस्कर अवॉर्ड्स आपल्या देशाला मिळतं तेव्हा ती एकच कॅटेगरी असते, म्हणजे फॉरेन लँग्वेज फिल्म कॅटेगरी. यंदापासून त्या कॅटेगरीचं नावही बदललेलं आहे. त्या कॅटेगरीचं नाव आहे आता इंटरनॅशनल फिल्म कॅटेगरी. पण ह्या कॅटेगरी व्यतिरिक्त 5 अशा कॅटेगरी आहेत की जिथे आपण आपल्या शॉर्ट फिल्म्स पाठवू शकतो आणि त्याची मला वाटते जास्ती लोकांना माहिती नाही आहे, अगदी या इंडस्ट्रीत असलेल्या लोकांनाही ती माहिती नाही आहे. तर ती माहिती असण्याची गरज आहे, कारण त्याद्वारे सुद्धा आपल्याला ऑस्कर अवॉर्ड्स मिळू शकतात. यावेळी आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, पत्रकार समीर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.